महाशिवरात्रीची पूजा आणि व्रत तर सर्वजणच करतात, तर व्रत आणि पूजा करताना काही नियम आहेत। महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे। भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत ज्याचे पालन करणे आवश्यक आहे। या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवाची कृपाही कायम राहते असे मानले जाते। महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवासाचे महत्त्वाचे नियम काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट यांनी सांगितले आहेत। तर ते महाशिवरात्रीच्या व्रताचे आणि उपवासाचे 10 नियम कोणते आहेत ते आपण पाहूया। 1. महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करण्यासाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधी तामसिक अन्न, मद्यपान, धूम्रपान इत्यादीचे सेवन करू नये। 2. महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र, धतुरा, फुले, अक्षत, पांढरे चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गाईचे दूध, उसाचा रस, मध, मोळी, शमीची पाने, मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी। माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान ठेवावे। 3. महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ, मालपुवा, हलवा, लस्सी, मध इत्यादीची व्यवस्था करावी। 4. महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका, फळे खा, या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता। 5. महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे, उपवासात झोपण्यास मनाई आहे। 6. जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या, शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा करणे चुकीचे आहे असे मानले जाते। 7. रात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल इत्यादीचा वापर करू नये, हे शिवपूजेत निषिद्ध मानले जातात। 8. महाशिवरात्री उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमाचे पालन करा। 9. महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा, याने व्रताचे अधिक पुण्य फळ मिळते। शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे। 10. महाशिवरात्री व्रताचे पारण निशिता कालच्या शुभ मुहूर्तानंतर करावे, कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे। हिंदू धर्मामध्ये भगवान शिवांचे असंख्य भक्त आहेत जे सोमवारी उपवास करतात। महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे। सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे। तसं बघायला गेलं तर एक कलश पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात। सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकराला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात, तर सोमवारी उपवास करणाऱ्यांनी पुढील चुका करू नका। सोमवारचे व्रत कसे करावे ते पाहूया। धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत। शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरात करावा। या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीचे मंत्रोच्चारण करून यथायोग्य पूजा करा आणि व्रत कथा ऐका। सोमवारच्या उपवासात एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते, पण काही वेळाने तुम्ही फळे घेऊ शकता। महादेवाच्या पूजेत या चुका करू नका। सोमवारी भगवान शिवांची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका। तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दुधाचा बाधित होतो। भगवान शंकरांची पूजा करताना पंचामृताने स्नान घालून शिवलिंगावर जल अर्पण करावे। शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जाईल। भगवान शंकरांची पूजा करताना चुकूनही त्यांना रोळी किंवा कुंकवाचा टिळा लावू नका। महादेवाला टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे उत्तम मानले जाते। पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये। जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या। ज्या लोकांनी भगवान शंकरांचा शिवाशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे त्यांनी या सर्व गोष्टी लक्षात ठेवा। महत्त्वाची सूचना, या व्हिडिओमध्ये दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे। ही सर्व माहिती इंटरनेटवरून घेतलेली आहे।